झटपट रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी करणार आहे अष्टमी नवमीला लागणारा रवेचा शिरा। याच्यासाठी आपण ह्या रवेला भाजून घेणार आहे। एक वाटीनी रवा घेतलाय, ह्याच वाटीनी मी पाऊण वाटी साखर पण घेतली। वाटीचं माप आपण एकच ठेवणार आहे आणि ह्या एका वाटीनी आपण तीन पण पाणी गरम करायला ठेवलं आहे। आता या पाण्याला आपण बाजूच्या गॅसवर शिफ्ट करून देऊ आणि इकडे रवेला भाजून घेऊ। इथे पॅन गरम करायला ठेवलं आहे, याच्यामध्ये आपण थोडं तूप टाकून घेणार आहे आणि याच्यामध्ये आपण हा रवा टाकून देणार आहे आणि भाजून घेणार आहे। आता मी थोडं तूप टाकलं आहे। थोडं तूप अजून टाकून घेणार। जर तुम्हाला खूप जास्त तूप टाकून शिरा आवडत असेल तर तुम्ही त्या हिशोबाने तूप टाकू शकता। आणि जर जास्त तुपाचं नाही पाहिजे तर लागल्याप्रमाणे जसं थोडं थोडं तुम्हाला लागत असेल तसं तुम्ही तूप टाकून भाजून घ्या रवेला। आता मी हे जसं मला लागेल तसं मी तूप टाकून घेणार आहे। एका दमत नाही टाकणार मी। आता रवा तुपात थोडा भिजोस्तर आपण तूप टाकलंय। बस एवढं तूप लागते भाजायला। नंतर आपण वरून पण थोडंसं टाकणार आहे तर त्यामुळे मी एका दमात नाही टाकलं याच्यात। आता याला आपण चांगलं भाजून घेणार आहे। गॅस सिम ठेवायचा। आता कोणी ह्याच्यामध्ये दूध टाकून बनवते शिरा, तर तुम्हाला दुधाचं आवडत असेल तर तुम्ही दुधाचं बनवू शकता। मी इथे गरम पाणी केलेलं आहे कडक बाजूच्या गॅसवर, तर मी ते टाकणार आहे। आता या रवेला पण सारखं हलवून घेणार आहे आणि चांगलं भाजून घेणार आहे। एकदम लालसर नाही करायचं आपल्याला। मी अजून थोडंसं तूप टाकते। असं थोडं थोडं तूप टाकलं आणि भाजलं रवेला, तर तुम्हाला जास्त तुपाचं नसेल आवडत असेल तर मग ते तूप लागत नाही शिऱ्यामध्ये। जसं लागलं तसं थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि रवेला भाजून घ्यायचं। आता एक 2 ते 3 मिनटं आपण अजून भाजून घेणार आहे। छान त्याचा वास सुटल्यापर्यंत आपण भाजून घ्यायचा। घरात वास सुटतं छान। तुम्ही पाहू शकता हा रवा सारखा आपण हलवून राहिलो आहे त्यामुळे ते खाली चिटकणार नाही। इथे मी बारीक रवा यूज केला आहे। तुम्ही पाहू शकता हा रवा बारीक आहे। तुम्ही जाड पण घेऊ शकता। जर रवा चांगला भाजला गेला तर शिऱ्याला छान टेस्ट येते, त्यामुळे थोडा रवा भाजून घ्याव सीम गॅसवर। आता हा रवा भाजून झाला आहे। आता ही साखर घेतली होती मी, ही टाकून घेते। थोडी पाऊण वाटी साखर घेतलेली होती, ही टाकून घेतली आपण। आणि हे पाणी ह्याच्यावर टाकायचं, थोडं थोडं हळूहळू टाकायचं, नाहीतर हे पाणी अंगावर उडतं। थोडं थोडं टाकून घ्यायचं असं। सध्या मी 2 वाटी पाणी टाकलं होतं, 1 वाटी जास्तीचं मी पाणी गरम केलं होतं। जर आपल्याला लागलं तर आपण टाकून घेणार आहे, नाही लागलं तर गरज नाही पडली तर नाही टाकणार आहे। आता हे ड्रायफ्रूट पण टाकून घेणार आपण ह्याच्यात आणि हे पण सोबत घालून घेणार आहे। आता छान फुलला आहे रवा। थोडी चारोळी पण टाकून घेणार आपण आणि हा इलायची पावडर। आता हे चांगलं सगळं मिक्स करून घेणार आहे।
चांगला आपण शिजवून घेणार आहे। आता जो तूप थोडं आपण सुरुवातीला कमी टाकलं होतं ह्या टाइमला थोडंसं टाकून घ्यायचं। थोडंसं तूप टाकून घेते, छान ही शिजला आहे शिरा, तुम्ही पाहू शकता छान शिजून गेला आहे। आता बघा तव्याचा शिरा तयार आहे, त्याला सर्व करू। तुम्ही पाहू शकता हा सॉफ्ट एकदम मस्त टेस्टी शिरा तयार झाला आहे अष्टमी नवमीला। यावेळेस तुम्ही ह्या शिऱ्याची रेसिपी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुमचा सर्वांचा धन्यवाद।